नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीनाक्षीताई, आपली मीनाक्षीताई या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार असलेल्या पाठ्यपुस्तक भाग दोन मधील नंबर्स हा घटक पाहणार आहोत। नंबर्स म्हणजेच संख्या, आणि त्यासाठी आपल्याला इथं एक इंग्रजी कविता सुद्धा दिलेली आहे, आपण ती पाहूयात। 1 2 3 4 Plant seeds and watch them grow. 1 2 3 4 Plant seeds and watch them grow. 5 6 7 8 Plant some trees near the gate. 5 6 7 8 Plant some trees near the gate. 9 10 9 10 Let's do this all over again. 9 10 9 10 Let's do this all over again. या पद्धतीनं तुम्ही सुद्धा ही कविता म्हणायची आहे। आता या कवितेचा नेमका अर्थ काय आहे ते आपण समजावून घेऊयात। 1 2 3 4 1 2 3 4 हे अंक दिलेत। Plant seeds and watch them grow म्हणजेच प्लांट म्हणजे प्लांट सीड्स म्हणजे बिया लाव आणि वॉच देम ग्रो त्या कशा वाढतात ते पहा। 5 6 7 8 5 6 7 8 प्लांट सम ट्रीज नियर द गेट काही झाडं सुद्धा गेटच्या जवळ लाव फाटकाच्या जवळ लाव। 9 10 9 10 9 10 9 10 लेट्स डू दिस ऑल ओव्हर अगेन आणि हे वारंवार करत रहा म्हणजे झाडं लावण्याचं काम हे कायमस्वरूपी करत रहा। आता यासोबतच आपल्याला एक उपक्रम दिला आहे, आपण सूचना वाचूयात। हु ऑल आर इन द गार्डन काउंट देम सर्कल द राईट नंबर। आता आपल्याला काय करायचं आहे तर इथं आपल्याला काही चित्र दिलेले आहेत आणि इथं अंक सुद्धा दिलेले आहेत, तर काय करायचं तर हे चित्र आहे ते यात किती वेळा आलं आहे ते मोजायचं आहे आणि योग्य अंकाला गोल करायचं आहे। जसं की पहिलं चित्र आहे ससा रॅबिट, किती वेळा आलाय बघा बरं, 2 वेळा म्हणजे 2 वेळा, मग इथं 2 भोवती गोल केलेला आहे। आता अजून बघूया बरं, पुढचं चित्र आहे गोगलगाय म्हणजे स्नेल। आता किती आहेत गोगलगाय, 1 2 3 4 किती आहेत, 4 म्हणजेच 4 आहेत, 1 2 3 4 मग आपण काय करणार 4 नंबरला गोल करणार। त्यानंतर फुलं बघूयात, फ्लॉवर्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 किती आहेत, 9, मग 9 भोवती गोल करायचा। त्यानंतर फुलपाखरू बटरफ्लाय किती आहेत मोजूयात, 1 2 3 4 5 किती आहेत, 5, मग काय करणार 5 होती गोल करायचा। त्यानंतर आहेत खारुताई स्क्विरल किती आहेत मोजूयात, 1 2 3 3च आहेत, मग 3 होती गोल करायचा आहे। या पद्धतीनं तुम्ही सुद्धा ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून मला नक्की कळवा। आपण पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद।